हाय स्टूडेंट्स, आज आपण इयत्ता 34 एनवायरमेंटल स्टडीज मधील लेसन नंबर 1 पाहणार आहोत। तेव्हा हा लेसन शिकत असताना अगोदर सर्वप्रथम तुम्हाला या धड्यावरचे काही अवघड शब्द तुम्हाला पाठांतर करावे लागतील आणि नंतर मग हा तुम्हाला धडा व्यवस्थित समजून येईल। तेव्हा तुम्ही सर्वप्रथम अगोदर या धड्यावरचे रीडर मधील सगळे हार्ड वर्ड्स तुम्ही पाठ करा आणि मग नंतर हा मी शिकवलेला धडा तुम्ही नंतर पाहू शकता आणि एक दोन वेळेस पहा म्हणजे अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल। तर आता आपण पहिला लेसन पाहूयात। लेसनचं नाव आहे द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांचा जीवनक्रम। या पाठामध्ये आपण काय पाहणार आहेत तर प्राण्यांची वाढ आणि प्राणी वाढत असताना त्यांच्यामध्ये होणारे बदल हे पाहणार आहेत आपण। तेव्हा सुरुवातीला आपल्याला इथं दोन पिक्चर दिलेले आहेत। पहिलं पिक्चर कसेच आहे पहा बरं, एक कुत्रा आणि कुत्र्याची पिल्ले आहेत। प्रथम आपण त्याबद्दल माहिती घेऊयात। प्रश्न विचारलेला आहे कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, काय सांगायचं आहे आपल्याला या चित्रामधून। लुक ॲट द पपीज अँड दिअर मदर इन द पिक्चर, डू यू सी सम सिमिलॅरिटीज, म्हणजेच कुत्र्याची पिल्ले आणि त्याची आई पहा, त्यांच्यात आपल्याला काय साम्य दिसतं का, साम्य आहे की नाही, हां काय साम्य आहे मग पहा बरं, हां कुत्र्याचे इयर्स, आईज, नोज, लेग्स, टेल हे कुत्र्याला आहेत तसंच तिच्या पिल्लांना आहे का पहा बरं। बघा, लेग्स 2 इयर्स, नोज 4 लेग्स हे सर्व आहे की नाही, म्हणजेच कुत्रा आणि कुत्र्याच्या पिल्ल्यामध्ये भरपूर सारे सिमिलॅरिटीज असते। आता हे चित्र पहा। या चित्रासाठी सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे, हे लुक ॲट द बटरफ्लाय अँड द कॅटरपिलर दॅट हॅज कम आउट ऑफ द एग, डू यू सी एनी सिमिलॅरिटीज, म्हणजेच या चित्रामध्ये आपल्याला काही साम्य दिसतं आहे का, हां काय आहे ते चित्र, फुलपाखरांनी जस्ट अंड्यातून बाहेर पडलेली आळी, त्या आळीला आपण इथं कॅटरपिलर म्हणतो। तर त्यांच्यामध्ये आपल्याला काय साम्य दिसतं आहे का पहा बरं, उत्तर येणार आहे नो का। तर बघा, बटरफ्लायला विंग्ज असतात, कॅटरपिलरला आहेत का, नाही। बटरफ्लाय उडू शकते, कॅटरपिलर उडू शकत नाही। हे झालं हे पपीज अँड हर मदर, आणि इथं पहा फुलपाखरू आणि त्याची आळी। आता त्यानंतरचं पहा बरं, कॅन यू टेल, इथंसुद्धा आपल्याला दोन चित्रं दिलेली आहेत, एक कोंबडी, अंडं, मांजरी, मांजरीचं पिल्लू। आता पहा, अ हेन लेग एग्ज चिक्स कम आउट ऑफ दोज एग्ज, म्हणजे कोंबडी अंडी घालते, त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात। हां खालची ओळ पहा, डू किटन्स कम आउट ऑफ एग्ज, म्हणजेच मांजरीची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का। आपण पाहिले का कोणी कोंबडी मांजरीचं खूप मोठं अंडं आणि त्याच्यातून तिचं पिल्लू बाहेर आलं आहे, नाही ना। हां म्हणजे काही प्राणी अंड्यातून पिल्लांना जन्म देतात आणि काही प्राणी त्यांना पोटामध्ये त्यांची वाढ होते आणि पोटातूनच जन्म देतात। आता खालचा पॉईंट पहा, द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स अ किड, ग्रोथ ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांची वाढ। आता प्राण्यांची वाढ कशी होते पहा, अ किड अँड अ फुल्ली ग्रोन गोट आर नॉट एव्हरी डिफरंट टू लुक ॲट, देअर इज नॉट मच डिफरन्स बिटवीन अ किटन अँड अँड अडल्ट कॅट, दीज बेबीज ग्रो इन देअर मदर्स टमी अँड आर बॉर्न फ्रॉम द मदर्स टमी टू, दीज ॲनिमल्स डू नॉट ले एग्ज, म्हणजे शेळीचे करडू म्हणजेच पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्यात फारसा फरक आपल्याला फरक नसतो। मांजरीचे पिल्ले आणि मोठे मांजर यांच्यातही फारसा फरक नसतो। पिल्लू आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातूनच जन्म घेते, हे प्राणी अंडी घालत नाहीत। परंतु बट सम ॲनिमल्स ले एग्ज, म्हणजे काही प्राणी अंडीसुद्धा घालतात। प्राणी म्हणजे काय सगळे पोटातूनच बाळाला जन्म देतात असं नाही, तर काही प्राणी अंडीसुद्धा घालतात। नेक्स्ट पॉईंट आहे, अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग, म्हणजे कोंबडीच्या पिल्ल्याचा अंड्यातून जन्म होतो। पाहता, ॲन्ट्स, बटरफ्लाईज, फिश, फ्रॉग्स, स्नेक्स आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स, बट
we do not often see their eggs. The eggs of some very small animals are very tiny. We would hardly notice them. So, we do not come to know that these animals lay eggs, but we know for sure that a hen lays eggs. Her eggs are big enough to be easily seen. जसे की मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या डोळ्याला पाहता येत नाहीत. काही अगदी लहान प्राण्याची अंडी खूप लहान असतात, ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारही नाहीत. म्हणून हे प्राणी अंडी घालत नाहीत, घालतात हे आपल्या लक्षात येत नाही. हां, पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला नक्की माहिती असते. कोंबडीची अंडी सहजासहजी आपल्याला दिसू शकतील, इतपत ती मोठी असतात, आहे की नाही. पहा बरं, हे अंडी कशाची आहेत, कोंबडीचे आहेत, आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आहे की नाही. हां, नंतर पहा, अ हेन लेज एग्ज ऑर्थ इन इन इज अ नेसेसरी फॉर द चिक्स टू ग्रो इन साइड द एग. सो आफ्टर लेईंग देम द हेन सिट्स ऑन द एग्ज टू कीप देम वॉर्म. द चिक्स इनसाइड स्लोली कीप ग्रोईंग. म्हणजे कोंबडी अंडी घालते, अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी कशाची गरज असते, उभेची गरज असते. मग त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व कोंबडी अंडी उबवते. अंड्यातील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. पहा बरं, इथं ह्या कोंबडीच्या खाली काय आहे, अंडी आहेत, पण ती आपल्याला दिसत नाहीत. का? तर कोंबडी अंड्यावर बसलेली आहे आणि बसून काय तिची प्रक्रिया चालू आहे, तर ती तिच्या शरीरामधली उब त्या अंड्याला देत आहे. म्हणजेच अंड्यामध्ये आता कशाची वाढ होत आहे, तिच्या पिल्ल्यांची ग्रोथ होत आहे. तेव्हा व्हेन इट्स ग्रोथ इज कम्प्लीट द चिक ब्रेक्स द एग सेल अँड कम्स आउट. हां, म्हणजेच पूर्ण वाढ जेव्हा होती ना पिल्लाची, तेव्हा ती अंड्याचे कवच अलगद फोडून ते बाहेर येतात. द हेन लुक्स आफ्टर इट्स चिक्स टिल दे ग्रो अ लिटल बिगर. आणि कोंबडी कुठंपर्यंत काळजी घेते तिच्या पिल्ल्यांची, तर पिल्ले थोडीशी मोठी होईपर्यंत कोंबडी तिच्या पिल्ल्यांची खूप काळजी घेत असते. त्यानंतर पहा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे, व्हेन अ हेन इज हॅचिंग हर एग्ज सी बिकम्स ॲग्रेसिव फॉर फिअर ऑफ देअर सेफ्टी. सी अटॅक्स एनी वन हू ट्राईज टू गो नियर द एग्स. म्हणजे जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक बनते. अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. हे सगळं कशासाठी करते, तर तिला वाटत असते की माझ्या पिल्ल्याला माझ्यापासून कोणतरी घेऊन जाईल. या गोष्टीसाठी ती तिच्या जवळ कोणी आलं की ती आक्रमक बनते, म्हणजे ती त्या अंड्याजवळ कोणालाही येऊ देत नाही. त्यावेळेस खाली पहा, आता यूज युअर ब्रेन पॉवर. हां, तुम्ही तुमचं डोकं चालवायचं आहे, या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द हेन अँड हर चिक. कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यात कोणकोणत्या बाबीत सारखेपणा आहे असं तुम्हाला वाटतंय वगैरे. बघा, आता द सिमिलॅरिटीज बिटवीन देम आर टाईप्स ऑफ फेदर्स, प्रेझेन्स ऑफ विंग्स, बीक्स एक्सेट्रा. म्हणजे त्यांच्यामध्ये काय काय साम्य असू शकतं. पिल्ले जरी असले, लहान जरी असले, तरी त्यांच्यामध्ये कोंबडीचे पंख सेम असतात, कोंबडीची चोच सेम असते. हां, अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये साम्य असू शकते. आता यानंतरचा पॉईंट आहे मेटामॉर्फोसिस, म्हणजेच रूपांतर. देअर आर सिमिलॅरिटीज बिटवीन अ गोट अँड इट्स किड अँड बिटवीन हर हेन अँड हर चिक. हाउएवर अ कॅटरपिलर अँड अ बटरफ्लाय आर व्हेरी डिफरंट. शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे, कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे, पण फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहेत. हां, मग काय फरक आहेत बघा. थस इन सम ॲनिमल्स द यंग वन ग्रोज इन टू अन ॲडल्ट ॲनिमल्स दॅट लुक्स व्हेरी डिफरंट फ्रॉम द यंग वन्स. धिस चेंज ऑफ फॉर्म इज कॉल्ड मेटामॉर्फोसिस. म्हणजे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे, यालाच आपण काय म्हणतो, रूपांतर म्हणतो. आता त्यानंतर पहा,
मेटामॉर्फोसिस इन अ बटरफ्लाय, म्हणजे फुलपाखरामधील रूपांतर. आता त्यांच्यामध्ये अंडं घातल्यापासून पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखरापर्यंत काय काय बदल होतात ते आपल्याला इथं पाहायचं आहे. बटरफ्लाईज ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स आर अ पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. दे लिव देअर लाईफ अमंग प्लांट्स. सुंदर आकाराची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. फुलपाखरांचे जीवन वनस्पतीच्या सान्निध्यात असतात सान्निध्यात जाते. का तर फुलपाखरं ही आपण नेहमी पाहतो कशावर फिरत असतात, फुलावरती. हां, कदाचित त्यामुळेही त्यांचं नाव फुलपाखरं पडलेलं असेल, है की नाही. हां, त्यानंतर पहा, ॲज बटरफ्लाईज ग्रो दे पास थ्रो 4 स्टेजेस. दीज आर एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. म्हणजे एग म्हणजे तर माहिती आपल्याला अंडा, लार्वा म्हणजे आळी, प्युपा म्हणजे कोश आणि अडल्ट म्हणजे प्रौढ झालेलं फुलपाखरू, म्हणजे सगळ्यात लास्ट स्टेज फुलपाखराची. द अडल्ट स्टेज इज कॉल्ड अ बटरफ्लाय, है ना. म्हणजे सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजेच तयार झालेलं फुलपाखरू. द प्लेन टायगर बटरफ्लाय इज अ व्हेरी कॉमन वन. हां, बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. लेट अस टेक इट्स एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ अ बटरफ्लाय टेक्स प्लेस. म्हणजेच तिच्या उदाहरणावरून फुलपाखराची वाढ कशी होते हे आपण पाहू. त्यानंतर पहा कशी होते त्याची वाढ पाहता. द फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय लेज एग्ज ऑन द मिल्कवीड, म्हणजेच रुई लीफ. आणि बिबळ्या कडवाची मादी रुईच्या पानावर अंडी घालते. अंड्यामधून बघा, इन 6 to 8 डेज द लार्वा एमर्जेस फ्रॉम द एग. द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर. अंड्यामधून 6 to 8 दिवसांनी आळी बाहेर पडते. फुलपाखराच्या आळीला आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, सुरवंट म्हणतात. काय म्हणतात, सुरवंट. हां, त्यानंतर पहा, When the caterpillar comes out of the egg, it is very hungry. आणि जेव्हा फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो ना, तेव्हा ते खूप भुकेजलेलं असतं, प्रचंड वकवकलेला असतो. आणि मग तो काय करतो पहा, इट बिगिन्स टू नायबल अँड इट द व्हेरी लीफ ऑन विच इट्स एमर्जेस फ्रॉम द एग. इट्स व्हेरी फास्ट, सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. म्हणजे ज्या पानावर अंड्यातून तो बाहेर पडतो तेच पान कुरतडून खायला तो सुरुवात करतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो, त्यामुळे त्याची वाढसुद्धा खूप झपाट्याने होते. म्हणजेच नवा शब्द शिका, मॉल्ट. नवीन शब्द काय शिकायचा आपल्याला, मॉल्ट. टू शेड ओल्ड स्किन टू मेक अ वे फॉर न्यू ग्रोथ, म्हणजे शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीराचे आवरण. म्हणजे ज्या वेळेस बटरफ्लाय कॅटरपिलर या अवस्थेपासून बटरफ्लाय होईपर्यंत त्याची स्किन, ओल्ड स्किन ज्या वेळेस गळून पडते आणि न्यू स्किन येते, त्यालाच आपण मॉल्ट असे म्हणतो. तर पाहता, द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लायज ग्रोज सो रॅपिडली इन द फर्स्ट 2 or 3 डेज दॅट इज डज नॉट फिट इन इट्स स्किन एनिमोर. बट अंडर द ओल्ड स्किन अ न्यू लूज स्किन इज फॉर्म ऑन द ग्रोईंग कॅटरपिलर. देन द कॅटरपिलर शेड्स द ओल्ड स्किन दॅट इज इट मॉल्ट्स. म्हणजेच पहिल्या 2 to 2.5 दिवसात बिबळ्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही. पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते, ती डगळ असते, म्हणजेच मोठी असते. डगळ म्हणजे थोडीशी मोठी असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो त्याला सुरवंटाचे कात टाकणे असे म्हणतात, म्हणजेच मॉल्ट. न्यू टर्म काय आहे, मॉल्ट. ओके, पुढे पाहता, अगेन इट बिगिन्स टू गोबल अप द लीफ अँड कंटिन्यूज टू ग्रो रॅपिडली इन 2 or 3 डेज. इट मॉल्ट्स अ सेकंड टाईम. इन दिस वे इट मॉल्ट्स
4 times. It remains in the caterpillar stage for 10 to 12 days. म्हणजे पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो, पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते, 2 ते 2.5 दिवसांनी तो परत कात टाकतो. म्हणजे कातसाठी आपल्याला इथे नवीन शब्द काय शिकलो आपण, मॉल्ट्स. हां, त्यानंतर पहा, आफ्टर द फोर्थ मॉल्ट द कॅटरपिलर गोज इनटू द नेक्स्ट स्टेज. दिस इज द प्युपा स्टेज. हां, द प्युपा स्टेज ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ क्रायसेलिस. इट हॅज अ प्रोटेक्टिव केस ॲट धीस स्टेज. धीस केस इज ऑल्सो कॉल्ड अ क्रायसेलिस. आता हे चित्र पहा, हे कशाचं चित्र आहे, क्रायसेलिसचं, म्हणजेच कोशावस्था. या अवस्थेमध्ये जी कॅटरपिलर आहे ना, म्हणजे आळी आहे ना, ती स्वतःला याच्यामध्ये झाकून घेते आणि वरती एक असं आवरण तयार होते त्याच्या, यालाच आपण काय म्हणत असतो, कोशावस्था. हां, क्रायसेलिस. हां, यानंतर पहा, इट रिमेन्स इनसाइड द क्रायसेलिस फॉर द नेक्स्ट 11 ऑर 12 डेज. इट डज नॉट ईट एनीथिंग ड्यूरिंग धीस स्टेज. हाऊएव्हर, इनसाइड द क्रायसेलिस इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन द इन इट्स बॉडी. फॉर एक्झाम्पल, इट्स लेग्स ग्रो लॉन्गर, इट्स इट गेट्स अट्रॅक्टिव्ह विंग्स, इट्स ग्रोथ इज कम्प्लीटेड इनसाइड द क्रायसेलिस, देन द अडल्ट बटरफ्लाय एमर्जेस फॉर फ्रॉम द क्रायसेलिस. ऑल बटरफ्लाईज गो थ्रू दीज स्टेजेस ऑफ ग्रोथ. आता बघा, कोशाच्या आत बिबळ्या कडवा 11 ते 12 दिवस असतो. या अवस्थेत मात्र तो काहीही खात नाही. आपण पाहिलं ना या पिक्चरमध्ये की तो त्याने स्वतःला पूर्ण झाकून घेतलेला आहे, पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे काही बदल होत असतात. काय बदल होतात बघा बरं, काय घडून येते त्याच्यामध्ये, पायाची लांबी वाढते, आकर्षक पंख निर्माण होतात, हे त्यापैकी काही बदल आहेत. भरपूर सारे आपण बघितलेले, पूर्ण फुलपाखरू तयार झालेले, हे सगळे बदल त्याचे कुठं, त्या कोश अवस्थेमध्येच होत असतात. आवरणाच्या आत बिबळ्या कडवाची पूर्ण वाढ होते. नंतर प्रौढ अवस्थेतील फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. पूर्ण फुलपाखराची वाढ याच पद्धतीने होत असते. तर आपण फुलपाखराची वाढ कशी होते हे आपण पाहिलेलं आहे. आता पहा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का बरं, काय माहिती आहे का, फॉर ईच टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईप ऑफ प्लांट्स ऑन हुज लिव्ज इट्स फिमेल विल ले एग्ज इन फिक्स्ड. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी, लेडीज, कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. म्हणजे प्रत्येक फुलपाखरू एकाच वनस्पतीच्या पानावर अंडी घालत नाही, त्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे का, तर त्या अंड घातल्याच्या नंतर त्या फुलपाखराचे सुद्धा प्रकार आहेत. मग ते फुलपाखरातून निघालेली आळी त्याच पानाला कुरतडून खाती, आपण हे पाहिलेलं आहे. तेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येक फुलपाखरू रुईच्या पानावरच अंडी घालेल असं नाही. काही लेमन लिव्ज आहेत, काही दुसऱ्या काही फुलांची वनस्पती आहेत, त्याच्यावरसुद्धा आपण फुलपाखराची अंडी पाहतो. तर पहा पुढं, द टाईम ऑफ द लार्वा टेक अ एमर्ज फ्रॉम द एग्ज इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप्स ऑफ बटरफ्लाईज. देअर इज ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर्स. डिफरंट टाईप्स ऑफ कॅटरपिलर्स आर ऑफ डिफरंट कलर्स. देअर बॉडी इज लाँग. मेनी टाईप्स ऑफ द ऑफ कॅटरपिलर्स आर हेरी. म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरामध्ये अंड्यामधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असू शकतो. हां, जसे की आपण फुलपाखरामध्ये काही लहान फुलपाखरं पाहतो, काही मोठी फुलपाखरं पाहतो, त्यानुसार त्यांच्या अंड्यातून बाहेर पडण्याचा सुद्धा कालावधी वेगळा वेगळा असू शकतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्याचे शरीर लांबुळके असते. अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे तंतूसुद्धा असतात, बारीक 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 छोटे छोटे. तर पहा, इथं आपल्याला काही बटरफ्लायचे प्रकार दाखवलेले आहेत. व्हेरियस बटरफ्लायज, भरपूर सारे आपण बाहेर फिरत असताना बटरफ्लायचे प्रकार पाहत असतो. रंगीबेरंगी फुलपाखरं पाहिलेत की नाही आपण, हां तसे.
आता खाली पहा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का काय बरं, आफ्टर वी हॅव क्लीन्ड द ग्रेन वी बाय वी स्टोर इट इन अ बॉक्स, इवन देन व्हेन वी ओपन द बॉक्स आफ्टर सम डेज वी मे सी सम इन्सेक्ट्स इन इट. म्हणजे स्वच्छ निवडलेले धान्य आपण ज्यावेळेस डब्यात भरून ठेवतो ना, तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात आपल्याला किडे झालेले दिसतात. मग आपण तर आपल्याला असं वाटतं ना की म्हणजे आपण तर स्वच्छ करून अगदी ठेवलेलं होतं, मग कसे काय किडे झाले. तर काही इन्सेक्टचे एग हे आपल्या डोळ्याला सहजासहजी दिसत नाहीत. आपण पाहिले होते की नाही मागच्या ह्याच्यामध्ये, त्याप्रमाणे देर कॅन अ कॅन बी इन्सेक्ट्स इन प्लेसेस लाईक ग्रेन वेअरहाऊसेस इन द ग्रोझरी शॉप ऑर इवन इन आवर होम्स. नाऊ इफ अ फिमेल इन्सेक्ट लेग्स एग्ज इन धीस ग्रेन वी कॅनॉट सी देम बिकॉज ऑफ देअर टायनी साईज द वॉर्थ अँड एअर दे गेट इन द बॉक्स इन विच द ग्रेन इज स्टोर्ड इज इनफ ऑफ देम टू ग्रो. सो देअर ग्रोथ continues inside the box. They also have the stage of growth, namely egg, larva, pupa and adult. When we open the box, we see the insects at the different stage of growth in which they are. बघा आता पहा, धान्याच्या गोदामामध्ये, वाण्याच्या दुकानामध्ये, आता कुणीही दुकान घालू लागले, किराणा दुकान, जिथं की आपण डाळी पाहतो, गहू पाहतो, ज्वारी, बाजरी, हे धान्य असते की नाही तिथं. आपल्या घरी अशा कुठल्याही ठिकाणी कीटक असू शकतात, कीटकाच्या मादीने आ या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात, कीटकच लहान असतात, है की नाही, त्याच्यामुळे तिची अंडीही लहानच असणार. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीसाठी पुरेशी असते. बघा आता कधीकधी आपण पूर्ण टाईट जर करून डब्बा ठेवला तर शक्यतो होत नाही, पण एवढं काही डब्याचं टोपण आपण टाईट केलेलं नसतं आहे, म्हणून त्या अंड्याची व अंड्यातील कीटकांची वाढ होण्यासाठी तिथली त्या डब्यामधली हवा ही त्याच्यासाठी वाढीसाठी पुरेशी असते, म्हणून डब्यात त्यांची वाढ होत राहते, त्यांचीही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यात कीटक ज्या अवस्थेत असतात त्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. हा तर हा लेसन इथं संपलेला आहे, पण आपण शॉर्टमध्ये पाहूयात या आपल्या लेसनमध्ये आपण काय शिकलो. हां, व्हॉट वी हॅव लर्न्ड, आपण या धड्यामध्ये काय शिकलो हे आपण थोडक्यामध्ये पाहूयात. काय बघा आता पुढं, अ हेन सिट्स ऑन हर एग्स टू हॅच देम, द फुल्ली ग्रोन चिक ब्रेक्स द एग शेल अँड कम्स आउट. म्हणजे कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते, पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. एग कॅटरपिलर म्हणजेच लार्वा, क्रायसेलिस म्हणजेच प्युपा अँड अडल्ट आर द फोर स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. फुलपाखराच्या वाढीच्या एकूण किती अवस्था आहेत, चार अवस्था आहेत. कोणकोणत्या मग ती पहा बरं, एग कॅटरपिलर मीन्स लार्वा, क्रायसेलिस मीन्स प्युपा अँड अडल्ट, अडल्ट म्हणजे पूर्ण झालेलं बटरफ्लाय. हां, मग अशा एकूण किती अवस्था आहेत त्यांच्या, फोर अवस्था आहेत, फोर स्टेज आहेत. हां, त्यानंतर पहा, द प्लेन टायगर बटरफ्लाय लेज इट्स एग ऑन द लीव्स ऑफ द मिल्कवीड प्लांट, द लार्वा एमर्जेस फॉर्म द एग, इट इज कॉल्ड द कॅटरपिलर. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडे घालते, अंड्यामधून आळी बाहेर पडते, तिला आपण काय म्हणतो, सुरवंट मीन्स कॅटरपिलर. त्यानंतर पहा, व्हेन द ग्रोथ ऑफ द कॅटरपिलर इज कम्प्लीट इट एंटर्स द प्युपा स्टेज इन विच इट लिव्ज इनसाइड द क्रायसेलिस. पूर्ण वाढ झाल्यानंतर
सुरवंट स्वतःभोवती एक आवरण तयार करते, त्याला आपण काय म्हणतो, कोश। म्हणजेच काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, प्युपा। काय म्हणतो, प्युपा। यानंतरची स्टेज बघा, द अडल्ट बटरफ्लाईज इमर्जेस फ्रॉम द क्रायसेलिस, इट हॅज 6 लाँग लेग्स अँड अट्रॅक्टिव विंग्स। कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते, त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक सुंदर अशी पंख असतात, वेगवेगळे त्यांचे कलर्स आपण पूर्ण अवस्थेतून बाहेर पडलेल्या फुलपाखराचे पाहत असतो। असा आपण छोटासा मस्त असा हा धडा पाहिलेला आहे। आणि नेहमी अशी सुंदर फुलपाखरं आपण निसर्गामध्ये पाहतो, काही अवखळ मुलं यांना थोडासा त्रास देतात, तर आपल्याला इथं काय सांगितले बघा, ऑलवेज रिमेंबर, हे नेहमी लक्षात ठेवा। काय लक्षात ठेवा, बटरफ्लाईज आर अ पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट, इट इज अ रॉंग टू कॅच बटरफ्लाईज जस्ट फॉर फन अँड टू कीप देम टाईड विथ अ स्ट्रिंग। फुलपाखरे आपल्या निसर्गाचाच एक भाग आहेत, गंमत म्हणून सुद्धा फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे फार चुकीचं आहे, तेव्हा आपण असं करायचं नाही। ओके, हा तुम्हाला धडा समजला असेल। ओके, बाय।